हॅलो फ्रेंड्स, नर्सिंग प्रोफेशन अँड ब्लॉग या चॅनलवर आपले स्वागत आहे. काल आपण पाहिलं एक टॉपिक, प्रेग्नन्सी म्हणजेच अस्थानी गर्भधारणा, त्याचा फर्स्ट पार्ट पाहिला आपण. आता सेकंड पार्ट समजून घेऊया. त्याआधी व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वाजवायला विसरू नका. तर आपण सुरू करूया त्याचा नेक्स्ट पार्ट. आज काल आपण काय पाहिलं होतं, याच्यामध्ये डेफिनेशन पाहिली होती, त्याचे टाईप्स पाहिले होते हे सगळे, आणि नंतर त्याचं कॉजेस पाहिले होते, कारणे त्याची काय असतात ते. नंतर हे ट्यूबल अबॉर्शन, ट्यूबल मोल, ट्यूबल रप्चर हे सर्व आपण पाहिलं होतं. आता त्याचं नेक्स्ट आपण आज पाहणार आहोत साईन अँड सिम्पटम. तर ही तत्कालीन आणि दीर्घकालीन ही असतात, परंतु तत्कालीन चिन्हे लक्षणे अति महत्त्वाची आणि ताबडतोब उपचार करून मातेचा जीव वाचवण्यासाठी महत्त्वाचे आहेत. म्हणून यावरून आपण तीच पाहू. आता कोणती आहे ती पाहू आपण. आता पाळी न येणे फर्स्ट आहे. पाळी येऊन 6 ते 9 किंवा जास्तीत जास्त 10 ते 12 आठवडे झाले आहेत अशी माहिती मिळते. मग काय होतं याच्यामध्ये, फर्स्ट पाळी येत नाही आणि गरोदरपणाचे सूचक लक्षणे दिसतात. म्हणजे सेम जे गरोदरपणी असतं सेम तसंच होतं, गरोदरपणाची काही सूचक लक्षणे असते ती दिसतात, पाळी येत नाही आणि उलट्या मळवळ वगैरे सेम तसंच होतं. नेक्स्ट काय होतं, पोटदुखी. अचानक पोटदुखी सुरू होते याच्यामध्ये. हां, ओटीपोटामध्ये एकाच बाजूस दुखते. म्हणजे एका बाजूला का दुखते, कारण ते एका बाजूला त्या ट्यूबवेलमध्ये असतं ना, ते फलित झालेले बीज, त्याच्यामुळे काय होतं ओटीपोटात एका बाजूस दुखते. या वेदना कळ्यांच्या स्वरूपात असतात, एकदम कळा आल्यासारख्या. पोटातील कळा या थांबून येतात. दोन कळ्यांच्यामध्येच पेशंट काय होतो, अस्वस्थ होऊन जातो एकदम. सुरुवातीला एका बाजूस होणाऱ्या वेदना हळूहळू सर्व पोटामध्ये पसरायला सुरुवात होते. नंतर या वेदनांचे कारण म्हणजे काय सांगितलंय, आतल्या ट्यूब फुटल्यामुळे झालेला रक्तस्राव. मी आधी आपण बघितलं होतं इथं की यामध्ये काय होतं, ट्यूबचे आतील आवरण फाटते आणि रक्तस्राव होतो. मग ह्याच्यामुळं हे वेदना कशामुळे होतं जास्तीत जास्त, की आतल्या ट्यूब फुटल्यामुळे झालेला रक्तस्राव. आणि रक्तस्राव ट्यूबमध्ये काय होतं, साठून राहिल्यामुळे ट्यूबच्या मसल्सला स्पॅझम्स आल्यामुळे पेरिटोनियमला दाह झाल्यामुळे होतात. जे काय पेरिटोनियम आहे त्याला काय होतं, दाह होतो, आणि ते दाह झाल्यामुळे ह्या वेदना जास्त होतात. आणि ती ट्यूब, मी म्हणलं ना की हे ब्लड मोलप्रमाणे त्याचे काय होतं, ते तिथं साठून राहतं आणि ती जी ट्यूबल मोलमध्ये त्याचं रूपांतर होतं. मग ते साठून राहिल्यामुळं काय होतं, रक्तस्राव होतो आणि वेदना होतात. पहिलं काय सांगितलं, पाळी न येणं, गुरुदुर्पणाची सूचक लक्षणं दिसतात. नेक्स्ट सांगितलं पोटदुखी, अचानक पोटदुखी, ओटीपोटात एका बाजूस दुखते आणि काय होतं, ह्या काळा थांबून काळा येतात, काळ्यांच्या स्वरूपात असतं. सुरुवातीला एका बाजूस दुखते, नंतर संपूर्ण पोटात. आणि ह्या काळा अशा असतात की ते दोन काळ्यांच्यातच पेशंट एकदम अस्वस्थ होऊन जातो. आणि आतमध्ये काय येतं, ती वेदना होतात आतमध्ये, आतल्यात काय होतं, ते ट्यूब फुटल्यामुळे वगैरे त्या वेदना होतात. नेक्स्ट बघू इतर लक्षणेमध्ये काय सांगितलं, जनन मार्गाने थोड्या प्रमाणात गडद तपकिरी रंगाचा रक्तस्राव होतो. आपण मी सांगितलं होतं की ते नंतर काय होतं, आतल्यावरून फुटल्यामुळे ते काय होतं, ते फिमरेटेड अँड उदरपोकळीत पडतं आणि उदरपोकळीत पडून ते काय होतं, तिथून रक्तस्राव होतो. मळमळते, उलट्या होतात, चक्कर येते, सेम प्रेग्नन्सीमध्ये असतात लक्षणे तेच. जननमार्गाने होणाऱ्या रक्तस्रावापेक्षा बाईची सर्वसामान्य स्थिती अतिशय गंभीर असते. म्हणजे जे जननमार्गाने जो काही रक्तस्राव होतो त्याच्यापेक्षा बाईची स्थिती काय होते, अतिशय गंभीर होते. रोगी पांढरा फटक पडतो, जे काय ब्लडिंग होत झाल्यामुळं काय होतं, एकदम पांढरा फकट पडतो, म्हणजे व्हाईटिश कलर येतो, दरदरून घाम येतो, घाबरलेला असतो, वेदनांमुळे अस्वस्थ असतो. अंतस्थ रक्तस्राव झाल्यामुळे चिन्हे लक्षणे दिसतात. म्हणजे आतल्यात रक्तस्राव झाल्यामुळे काय होतं, चिन्हे लक्षणे दिसतात. तापमान ॲबनॉर्मल होते, नाडी जलद, श्वसन जलद व उथळ असते. म्हणजे जे काय आपली टीपार आहे ते त्याच्यामध्ये सुद्धा खूप काही बदल घडून येतात. हां, रक्तदाब पण स्वाभाविकपेक्षा काय होतो, कमी होतो आणि शरीर काय एकदम थंड लागते, काही वेळेस निलंगावस्था येते. ही सर्व कशाची लक्षणे, शॉकची. शॉक ही ये लक्षणामुळे बाई शॉकमध्ये जाण्याची खूप शक्यता असते, निलंगावस्था येते, सायनोसिस होतो याच्यामध्ये. आता मग पोटाची तपासणी केली असता काय होतं, की पोटाचा घेर वाढलेला असतो. नंतर पोट घट्ट लागते आणि बाई पोटाला हात लागतो. पोट घट्ट कशामुळे लागते, तर तिथं स्वेलिंग आली, म्हणजे तिथं सूज आलेली असते, त्याच्यामुळं काय होतं, पोट एकदम असं पोटाला हात लावू देत नाही, एकदम घट्ट लागतं आणि त्याच्यामुळं काय होतं, स्वेलिंगमुळं पोटाचा घेर वाढलेला असतो. आता युनिमार्गे तपासणी, पी वी एक्झामिनेशन ज्यावेळेस करतो त्यावेळेस खालून तपासणी करणे एकदम अशक्य असतं. हां, कारण मी सांगितलं की टेंडरनेस असतो, स्वेलिंग आलेली असते, सूज आलेली असते तिथं. शिवाय
इंट्रापेरिटोनियल ब्लिडिंगची पण भीती असते तिथं, ज्यावेळेस योनिमार्गे तपासणी केली तर तिथं ब्लिडिंग पण होऊ शकते. मग काय होतं ती अति अनुभवी व्यक्तीनेच करावी. यामधून व्हॅजायनल म्युकस मेम्ब्रेन फिकट पडलेला असतो, जे काही व्हॅजायनल म्युकस मेम्ब्रेन असतो चिकट तो काय असतो फिकट पडलेला असतो. गर्भाशय स्वाभाविक आकाराचा परंतु लिबलिबीत आढळतो. गर्भाशय हा स्वाभाविकच असतो, नॉर्मलच असतो, पण कसा असतो एकदम लिबलिबीत आढळतो. फॉर्निक्स आणि सर्विक्सच्या ठिकाणी अतिशय टेंडरनेस असतो. हां, फॉर्निक्स आणि जे काही सर्विक्स आहे त्या ठिकाणी काय टेंडरनेस असतो, तिथं सूज असते. गर्भाशय स्थिर नसतो, म्हणजेच पाण्यात तरंगल्यासारखा फ्लोटिंग असतो. मी म्हणलं ना लिबलिबीत असतो, सेम तसं. आता निदान त्याचं डायग्नोसिस कसं करता येईल आपल्याला, की ही वरची काय चिन्ह लक्षणं आहेत त्याच्यावरूनच आपल्याला समजतं की नेमकं काय आहे, पण सोनोग्राफी करून निदान निश्चित करता येतं. आता आपण बघू ह्याचं व्यवस्थापन कसं करायचं. तर अशा पेशंटला काय करायचं, ताबडतोब हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करून घ्यायचं फर्स्ट. आता स्टेप बाय स्टेप बघा कसं, आपण समजा पेशंटला ॲडमिट करून घेतलं, नंतर त्यांच्यासाठी उपचार बिछाना केला, स्टेप बाय स्टेप येते. फक्त डोक्यात एकदा आठवलं पेशंट आला आहे असा, मग आपण काय काय करायचं हे सेम खूप सोपं आहे, हे आपण लिहू शकतो. ॲडमिट करून घ्यायचं, उपचार बिछाना द्यायचा, नंतर जादाची ब्लँकेट्स काय घ्यायची, जादाची शरीर थंडगार वाटते, एकदम घाबरलेला असतो तो, डोक्याकडील बाजू काय करायची खाली करायची, ताबडतोबीने निलेतून व्हेनमधून ग्लुकोज किंवा नॉर्मल सलाईन सुरू करायचं, कारण ब्लिडिंग होत असते आणि एकदम निलंगावस्था व्हायला सुरू होते, त्याच्यामुळे काय करायचं ताबडतोब एनर्जीसाठी ग्लुकोज आणि नॉर्मल सलाईन सुरू करायचं. आवश्यकतेनुसार ऑक्सिजन इनहिलेशन सुरू करावे, जर O2ची आवश्यकता असेल तर ते सुरू करायचं. नंतर रक्त तपासणीसाठी घेऊन ग्रुपिंग किंवा क्रॉस मॅचिंगसाठी रक्ताची जुळणी करून ठेवायची. जर ब्लिडिंग जर जास्त प्रमाणात झाली तर रक्ताची तपासणी करून ठेवावी, जेणेकरून रक्त चढवता येईल. नेक्स्ट बघूया, कारण रक्ताच्या संक्रमण गरज लागते, बरोबर ते मी आता सांगितलं. तर शॉकमध्ये जाऊ नये म्हणून बाहेर येण्यासाठी हे करावं लागतं. तर इंजेक्शन मार्फिन द्यायचं, 10 मिलीग्रॅम इंट्रामुस्क्युलर द्यायचं, म्हणजे अंतस्नायू द्यायचं, ही डॉक्टरांची ऑर्डर असते, ते तातडीने द्यायचं. मग रोग्यास लेप्रोटॉमीसाठी तातडीने तयार, मग लेप्रोटॉमी शस्त्रक्रिया करण्यासाठी रोग्यास काय करायचं, आपण तयार करायचं. दर तासाने त्याचं ताप नाडी श्वसन पाहून त्याची नोंद ठेवायची, हे एक महत्त्वाचं की कमी जास्त किती होते त्याच्यावरून आपल्याला त्याची स्थिती समजणार आहे. नंतर दर तासाने रक्तदाब पाहून नोंद ठेवायचे, जननमार्गाने होणाऱ्या रक्तस्रावाचे निरीक्षण करावे. यानंतर लेप्रोटॉमीच्या रुग्णासारखी प्री ऑपरेटिव्ह, इंट्रा ऑपरेटिव्ह आणि पोस्ट ऑपरेटिव्ह त्याची काळजी घ्यायची, जी काय लेप्रोटॉमीची आपण काळजी घेतो सेम तशीच. नंतर आहे उदरपोकळीतील गर्भधारणा. अतिक्वचित प्रसंगी अशी गर्भधारणा पाहावयास भेटते. अखंड गर्भ म्हणजे फिटल सॅक्झी आहे, जर जशास तसाच ट्यूबमधून उदरपोकळीत पडला आहे असाच उदरपोकळीत पडलात, किंवा अनिकोरियनिक व्हिलायझर आतडी किंवा ओमेंटमध्ये चिकटून पुन्हा रुजले तर उदरपोकळीमध्ये गर्भधारणा होऊ शकते. जे काय कॉर्नेट विलाय असतात तुम्ही पहिलं सुरुवातीचं ज्यावेळी शिकलं असेल तर ते वाचले असेल, नसेल माहीत तरी कमेंट करा मी सांगेल. नंतर या ठिकाणी गर्भधारणा पूर्ण मासापर्यंत जाऊ शकते व गर्भ 9 महिनेपर्यंत म्हणजे ॲबडोमन प्रेग्नन्सीमध्ये ॲबडोमनमध्ये गर्भ 9 महिनेपर्यंत वाढू शकतो. परंतु त्याला बाहेर येण्यासाठी नैसर्गिक मार्ग नसल्यामुळे काय होतं, शस्त्रक्रिया करून मूल बाहेर काढावं लागतं. प्लॅसेंटा सोडून घेता येणार नाही, कारण त्या ठिकाणी गर्भाशयाप्रमाणे बंधने म्हणजे जी काय बंधने नसतात त्यामुळे प्लॅसेंटा तिथंच ठेवतात. हां, आणि लिम्फेटिक सिस्टीम उदरावरण यामार्फत काय होतं, त्याचं शोषण होतं. जी काय ॲबडोममध्ये लिम्फेटिक सिस्टीम असतात किंवा आवरणं असतात जी काय पोटाची, त्याच्यामुळे काय होतं ते प्लॅसेंटाचं तिथं शोषण होतं, ते काढत नाहीत. नंतर जर गर्भातल्यात मृत झाला तर त्याच्या भोवती क्षारांचे थर साचून त्याचे स्टोन फिटसमध्ये रूपांतर होते. जर गर्भातल्यात जर मृत झाला तर एकदम क्षारांचे ते काय होतं थर साचतात आणि त्याचं स्टोन म्हणजे स्टोनमध्ये त्याचं रूपांतर होतं. नंतर आहे ओव्हेरियन गर्भधारणा. ही ओव्हेरियन गर्भधारणा शक्यतो बघायला भेटत नाही, पण अति क्वचित प्रसंगी अशी गर्भधारणा आढळते. यामध्ये ओवरीमध्ये परिपक्व स्त्रीबीज बाहेर पडण्या अगोदरच काय होतं, मग फुटलेल्या ग्राफीन फॉलिकल जे काय असतं त्याच्यामध्ये स्त्रीबीज आणि पुबीजाचं मिलन होतं, म्हणजे ओवरीमध्येच काय होतं त्याचं मिलन होतं आणि मग तिथं प्रेग्नन्सी होते. त्याची चिन्ह लक्षणे सेम ट्यूबल प्रेग्नन्सीप्रमाणेच असतात. उपचार लेप्रोटॉमीज करतात आणि लेप्रोटॉमीमध्ये ट्यूब्स स्वाभाविक आहे ते आढळून येते, कारण गर्भधारणा ओवरीमध्ये असते. तर आय होप तुम्हाला हा व्हिडिओ हे लेक्चर तुम्हाला समजलं असेल. आजचा हा सेकंड पार्ट आहे एक्टोपिक प्रेग्नन्सीचा. व्हिडिओ आवडल्यास प्लीज लाईक करा व्हिडिओला. बाय.